यूट्यूब वर BCN सिटी न्यूज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सर, आज जे व्हेंटिलेटर इथे धूळ खात पडत आहे, हे केव्हापासून सुरू होणार आहे? पहिली गोष्ट तर धुळकात नाही पडू नयेत, आम्ही त्यांची सर्व्हिसिंग वेळोवेळी करत असतो, पण ॲनॅस्थेटिस्ट आपल्याकडे सध्या अवेलेबल नसल्यामुळं आपल्याकडे व्हेंटिलेटर सध्या चालू नाही आहेत। माननीय CS सरांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत की एक इंटेन्सिव्हिस्ट तुम्हाला थोड्या दिवसात अवेलेबल करून देऊ, आणि आपल्याकडे ॲटलिस्ट 3 ते 4 व्हेंटिलेटर तरी पुढच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बिल्डिंगला कोविड पॉझिटिव्ह पेशंटसाठी सुरू करण्यात येतील। सर, हे किती दिवसापासून येऊन पडलेले आहेत व्हेंटिलेटर्स? आपल्याकडे एक 5 ते 6 महिन्यांपासून आलेले आहेत, त्यांचं इन्स्टॉलेशन होऊन जवळजवळ 2.5 ते 3 महिन्याच्या आसपास झाले। पण इंटेन्सिव्हिस्ट आता सध्या सिव्हिल हॉस्पिटलला जास्त गरज असल्यामुळं, कारण तिथे सगळे क्रिटिकल पेशंट असतात, त्यामुळे सगळे गव्हर्नमेंटचे इंटेन्सिव्हिस्ट सिव्हिल हॉस्पिटलला असल्या कारणानं आपल्याकडे इकडे अवेलेबिलिटी त्यांची होऊ शकत नाही आहे। त्या कारणानं इकडे जास्त इंटेन्सिव्हिस्ट भरण्यापेक्षा सिव्हिलला भरणे हा कधी चांगला पर्यायच होता, आणि ते तसंच झालं। मग आपल्याकडे CSR अवेलेबल करून देणार आहेत। सर, आज जरा पोझिशन बघितलं आपण, तो जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या जास्त वाढत आहे, तर असं तुम्हाला वाटत नाही की याची गरज आहे आपल्या? सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या जरी वाढत असली कोरोना रुग्णांची, तरी सुद्धा सिव्हिअरिटी मागच्या जी कोरोनाची पहिली लाट होती त्यापेक्षा सिव्हिअरिटी कमीत कमी 50% कमी आहे, आणि व्हेंटिलेटरच्या अभावाने अजूनपर्यंत तरी दुसऱ्या लाटेमध्ये कुणीही मरण पावलेलं नाही आहे। कारण व्हेंटिलेटरची संख्या सिव्हिल हॉस्पिटल असू देत किंवा गोदावरी हॉस्पिटल असू देत, या ठिकाणी मुबलक प्रमाणात आहे। इथे तुमचं व्हेंटिलेटर मशीन आलेले आहे, पण इथे डॉक्टरचा इथे पत्ता नाही आहे, आणि इथे आले तर इथे होणार नाही। जळगावला जा म्हणता, जळगावला गेला तर पलंग नाही तर तुम्हाला जागा नाही, इथे तर बॉम्बेला जा म्हणता, आणि कोरोनाचे पेशंट वाढून राहिले, साधारण माणसाला नाही परवडत। जर इथे सुरू झालं तर? इथे सुरू झालं तर इथे येणारच लोक, पण त्याची सुविधा भेटायला पाहिजे फक्त। हां, डॉक्टरची व्यवस्था नाही, काही व्यवस्था नाही इथे, इथे काहीच दिसतच नाही ना, काय काय कोणतं मशीन चालू मला तर दिसतच नाही। सर, आपलं नाव? डॉक्टर नीतू पाटील, उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक भारतीय जनता पार्टी। भुसावळ ट्रॉमा सेंटर आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये मागील 7 महिन्यापासून 10 व्हेंटिलेटर हे धूळखात पडून आहेत। याविषयी वेळोवेळी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे की या ठिकाणी व्हेंटिलेटर आहेत, तर तुम्ही एखादा इंटेन्सिव्हिट किंवा एखादा MD मेडिसिन तज्ज्ञ देऊन आपल्याला चांगल्या प्रकारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करता येईल। आता कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे। सर्वात जास्त रुग्ण हे जळगावच्या पाठोपाठ भुसावळमध्ये सापडत आहे। मागच्या जवळपास 2-3 आठवड्यामध्ये 12 पटीने रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं रेट वाढलेलं आहे। असं असूनसुद्धा ट्रॉमा सेंटरमध्ये 10 व्हेंटिलेटर असूनसुद्धा जिल्हा प्रशासन कुठल्याही प्रकारचा MD मेडिसिन या ठिकाणी दिलेलं नाही आहे, त्यामुळे रुग्णांना जर अति कोरोना पॉझिटिव्हमध्ये जास्त प्रकार जर झालेला जर आढळला तर त्याला व्हेंटिलेटरची गरज पडते आणि त्यासाठी इंटेन्सिव्हिट लागतो। त्यामुळे आमची भुसावळ तालुक्याचे आमदार माननीय संजयभाऊ सहकार यांच्याकडे आमची आग्रहाची मागणी राहील की त्यांनी या प्रकारामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर भुसावळ ग्रामीण रुग्णालयामध्ये एखादा इंटेन्सिव्हिट देण्यात यावा, की जेणेकरून हे 10 व्हेंटिलेटर जे धूळ खाट पडून आहे ते रुग्णांच्या उपयोगात पडेल आणि प्रशासन देखील याची लवकरात लवकर दखल घ्यावे। समोर बघायचं, व्हेंटिलेटर दिलेले आहे पण ते वा चालू नाही वा, असं करायला पाहिजे असं म्हणणं आहे आईचं। कारण काय? इथे डॉक्टर नाही वा, इथं असून MD डॉक्टर नाही आहे। तुमची काय अपेक्षा आहे? तर MD डॉक्टर पाहिजे वा, व्हेंटिलेटर चालू वा वा असं। जागृत नागरिक, सुरक्षित शहर। आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला बुलेटिन मध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371119331 आणि 9421081781।